भारतीय जनता पार्टीने दिलेल्या वचनांची पूर्ती करत खारघरमधील अनेक विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला आहे. यामध्ये शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणासह 4,94,52,000 रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि उद्यानांमधील कामांचा समावेश आहे. भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झालेल्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात सुरू झाली आहेत. त्यानुसार खारघर गाव स्मार्ट होण्यासाठी 11,38,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यांपैकी 4,54,52,000 रुपयांच्या कामांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. तर महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या खारघर शहरातील उद्यानांमधील कामांचे भूमिपूजन व नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या सोहळ्याला प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, रमेश खडकर, नामदेव पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, वसंत पाटील, वसंत भगत, पंढरीनाथ भगत, बाळकृष्ण पाटील, दत्तात्रय खडकर, नारायण फडके, रमेश भगत, प्रदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खारघरमध्ये विशेषत्वानं आजचा प्रभाग क्रमांक 4 आणि 5 आणि 99 होणाऱ्या या विविध प्रभागांमध्ये जी बगीचांच्या सुशोभीकरणाची कामं ही निरनिराळ्या सेक्टर्समध्ये त्यांचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर खारघर गावामधल्या मलनिस्सारण वाहिन्या, गटार यांच्या कामाचाही शुभारंभ आज झालेला आहे. मी पनवेल महापालिकेचं विशेषत्वानं महापौर डॉक्टर कविता छत्मोजी, आयुक्त गणेश देशमुख साहेब, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सर्व आमचे खारघर परिसरातील सर्व नगरसेवक यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा करून या कामांना मार्गी लावलेला आहे. पनवेल महापालिका झाल्यानंतर सिडकोच्याकडून विविध सुविधांचं हस्तांतरण होण्यासाठी जो विलंब झाला त्यामुळे काही प्रमाणामध्ये कामं सुरू व्हायला उशीर झालेला आहे. पण ज्या पद्धतीनं खारघरपासून कळंबोली, कामोठा, पनवेल आणि सर्व ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी कामांना सुरुवात झालेली आहे. दानसरपासून विविध परिसरामध्ये गावांचा पायाभूत सुविधांचा विकास होतो आहे. पिण्याच्या पाण्यापासून अन्य वेगवेगळ्या सुविधा या महापालिका हद्दीतल्या मग ती गावं असू द्यात, कॉलनी असू द्या, पनवेल शहर असू द्या, सगळ्यांना मिळाल्या पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा पनवेल महापालिका करते आहे. याचा मला निश्चितपणानं आनंद आहे, अभिमान आहे. या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाधिक वेगानं ही सगळी कामं व्हावीत. सिडकोच्याकडून जे जे काही आपल्याला करून हवं आहे, दुर्दैवानं सिडकोच्याकडून प्रतिसाद मिळत नाही आणि सिडकोच्याकडून प्रतिसाद मिळत नाही हे याच्यापूर्वीच्या कालावधीमध्ये दिसल्यामुळेच पनवेल महापालिकेची मागणी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली होती. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून या अनुषंगानं मग ते पाण्याचा प्रश्न असू द्या, त्याचबरोबरीनं सर्व्हिस चार्जेस आणि टॅक्स हे जे डबल टॅक्सेशन होत आहे या संदर्भातला मुद्दा असू द्या, हे सर्व मुद्दे सातत्यपूर्वक पाठपुरावा करून लवकरात लवकर या समस्यांमधून सर्व पनवेल महापालिकावासियांची सुटका करून घेणं आणि पनवेल महानगराला एक चांगला उन्नत असा दर्जा मिळून देणं याच्यासाठी आम्ही सर्व सहकारी मिळून प्रयत्न करत राहू. या सर्व ज्या ज्या सहकाऱ्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद.